नमस्कार, या क्षणाची सर्वात मोठी बातमी। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली या मोठ्या नेत्याची तडकाफडकी हकलपट्टी। राजकीय वर्तुळात एकच खळबळ। सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मात्र अजिबात विसरू नका। दरम्यान निवडणूक आयोगानं शिवसेना नाव आणि धनुष्यबाण पक्षाचे न शिंदे गटाला बहाल केल्यापासून शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह ठाकरे गटातील सगळेच नेते पक्षाची मोड बांधण्यासाठी पुन्हा एकदा मैदानात उतरले आहे। आणि या संघर्षाच्या काळात ठाकरे गटाची बाजू कोकणामध्ये भक्कमपणे मांडणारे ठाकरे गटाचे नेते आणि आमदार वैभव नाईक यांच्यावरती जाता उद्धव ठाकरे यांनी मोठी कारवाई केली असून उद्धव ठाकरे यांनी वैभव नाईक यांची ठाकरे गटाच्या सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी केली आहे। त्यामुळे राजकीयतेमध्ये एकच खळबळ उडाली आहे। मात्र या कारवाई मागील कारण अद्याप देखील स्पष्ट होऊ शकलं नाही। त्यामुळे कोकणाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे। खरं तर कोकणातील ठाकरे गटाचा आक्रमक चेहरा म्हणून वैभव नाईक यांना पाहिलं जातं, कारण सातत्यानं ठाकरे गटावरती टीका करणारे राणे कुटुंब त्याचबरोबर शिंदे गटातील इतर नेत्यांवरती ठाकरे गटाच्या बाजूने वैभव नाईक हे सातत्याने लढत असतात। एवढंच नाही तर वैभव नाईक हे ठाकरेंचे विश्वासू सल्लेदार म्हणून ओळखले जातात। मात्र आज अचानकपणे उद्धव ठाकरे यांनी मोठी कारवाई करत वैभव नाईक यांची जिल्हाप्रमुख पदावरून उचलबांगडी केली आहे। त्यामुळे कोकणाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे।